तहसील पुलिस थाना अंतर्गत दो विविध गुनाहों का पर्दाफाश किया गया है, साथ ही आरोपियों को पुलिस ने धर दबोचा है। आरोपियों से पुलिस ने 4 मोबाइल और नगद सहित 37,500 रुपए का माल बरामद किया। आरोपियों के खिलाफ अंबाजरी अजनी में भी मामले दर्ज है। फिरियादी आशीर्वाद नगर निवासी जतिन माकोड़े है। जतिन 14 फरवरी की दोपहर 2 बजे पिता नरेंद्र माकोड़े के कहने पर गांधीबाग की यूनियन बैंक ऑफ इंडिया की शाखा से 40,000 रुपए की रकम निकालने गया था। जतिन बैंक से नगद निकालने के बाद गाड़ी की डिक्की में रख रहा था। इस दौरान आरोपियों ने उसकी नजर चुरा कर नगद चुराई थी। आमचीनस्थ पथक पोस्टे तहसील परिसर पेट्रोलिंग करता पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण शेंडे प्रमोद शनिवार स्टाफला दोन इसम संशयास्पद रीति ने मोटरसाइकल दिसले त्यामुळे त्या इसमांना पोलीस स्टेशनला आणून त्यांना नावगाव त्यांची विचारपूस केली असता त्यातील एक इसम महेश वल्द अरविंद सौसागडे व 29 वर्ष राहणार भीमनगर हिंगणा तसेच मोटरसायकलवर मागे बसलेला दुसरा इसम राहुल उर्फ गाग्या राजू कांबळे व 24 वर्ष राहणार भीमनगर हिंगणा अशी सांगितली आणि त्यांचा संशय बढावल्याने त्याची सखोल विचारपूस केली असता ते पैसे चोर मोबाईल चोर ह्या प्रकारचे कृत्य असल्याचे माहीत पडले। सखोल विचारांती त्यांनी पोलीस स्टेशन तहसील अंतर्गत दिनांक 14/2/2020 रोजी गांधीबाग येथील युनियन बँक ऑफ इंडिया बँकेसमोर फिर्यादी जतीन वल्द नरेंद्र हे आपल्या वडिलांसोबत बँकेत आले होते आणि बँकेतून पैसे काढून त्यांनी मोटरसायकलच्या डिक्कीत पैशाची बॅग ज्यामध्ये 40,000 रुपये होते ते ठेवण्याकरता बॅग बाजूला ठेवून चाबीने डिक्की उघडत असताना त्यांची नगर चुकवून दोन्ही आरोपीने 40,000 रुपये चोरून नेले होते। त्यावरून पोलीस स्टेशन तहसील अंतर्गत अपराध नंबर 85/2020 कलम 379 दाखल होता आणि तेव्हापासून गुन्हा उघडच होता। फिर्यादीने जे वर्णन सांगितले होते तेच वर्णन सदर दोन्ही संशयित आरोपीचे मिळते जुळते असल्यामुळे हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण शेंडे नियाज शेख यांनी सखोल विचारपूस केली असता त्यांनी तो गुन्हा कबूल केला तसेच गुन्ह्यातील पैसेसुद्धा काढून दिले। त्याचप्रकारे 2019 पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध नंबर 579/20 कलम 379 चोरीचा गुन्हा दाखल होता। त्यासुद्धा मोबाईल आणि कॅश गेली होती तोसुद्धा आरोपींनी कबूल केलेले आहे। तसेच आरोपींनी पोलीस स्टेशन अग्नी परिसरातून सुद्धा मोबाईल चोरीस नेल्याचे सांगितले आहे आणि संपूर्ण मोबाईल त्यांनी काढून दिलेले आहेत। आतापर्यंत दोन्ही आरोपीकडून 38,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। विद्यमान कोर्टातून त्यांचा पिशारा घेऊ आणि आरोपींनी अजून किती गुन्हे केले अजून कुठे यांचा हात आहे काय सखोल तपास आम्ही करत आहोत। फिर्यादी की शिकायत पर तहसील पुलिस ने अज्ञात आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू की थी। पुलिस को दोनों आरोपी रविवार 30 अगस्त को संदिग्ध स्थिति में घूमते दिखाई दिए। उन्हें हिरासत में लेकर पूछताछ करने पर उनकी चोरी की वारदातों में लिप्त होने का पता चला। आरोपियों ने 14 फरवरी को नगद चुराने की बात कबूली है तो दूसरी गुनाह में किसी संगीन वारदात की तैयारी में प्राण घातक हथियार के साथ घूम रहे एक तड़ीपार को तहसील पुलिस के गश्ती दल ने धर दबोचा। आरोपी गांजाखेत चौक निवासी नितिन और गोलू चंद्रभान चांदेकर बताया गया। जानकारी के अनुसार मोहरम को ध्यान में रखते हुए तहसील पुलिस कर्मी गोलीबाग चौक परिसर में गश्ती कर रहे थे। इस दौरान गुप्त सूचना मिली कि टीम की रोड पर सार्वजनिक शौचालय के पास नितिन संदिग्ध अवस्था में खड़ा है। आपराधिक गतिविधियों के चलते उसे तड़ीपार किया गया। जानकारी मिलते ही गश्ती दल ने सार्वजनिक शौचालय के पास फील्डिंग लगाकर उसे धर दबोचा है। हेड कॉन्स्टेबल प्रमोद शनिवार आणि त्यांचा स्टाफ हे सुद्धा पेट्रोलिंग करत असताना नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यातून हद्दपार केलेला आरोपी नितीन उर्फ गोलू चंद्रकांत चांदेकर वय 24 वर्ष राहणार गांजाखेत तहसील हा मिळून आला। वास्तविक सदर आरोपीस 1 वर्षाकरता तडीपार केलेला आहे आणि त्याचा तडीपारचा कालावधी हा अजून संपण्यास 2 महिन्याचा कालावधी बाकी आहे पण तोसुद्धा आमच्या अधीनस्थ पथकाला प्राणघातक शस्त्रासह मिळून आल्याने त्यालासुद्धा अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडे प्राणघातक शस्त्र मिळाल्यामुळे त्याच्यावर आर्म ॲक्ट व कारवाई करण्यात आली आहे आणि तडीपार असताना काही कारण नसताना किंवा विधिकृत परवानगी न घेता तो परिसरात फिरणारा त्यावरून त्याच्यावर 142 मुकोका हे सुद्धा कलम लावण्यात आलेली आहे आणि आरोपीला अटक करण्यात आलेली आहे।
कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, NBCN न्यूज़, नागपुर।